आकाशवाणी मुंबई देवा आता तूच त्यांचा वाली न त्यांचा सांभाळ कर ना काळीच फाटत चाललंय माझ यांना जीव मारायची जी, रोज पतूर येतात देवा परमेश्वरा माझ माझ कुकू आखंड येऊ रे बाबा माझ कुकू <coughs> रमा रमा आव रमा तुझ चित्काय <coughs> 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 आज थाऱ्यावर दिसत नाही मला काय झालं अग तू दवा घेतली नाही आज न ग मला दवा घेऊन कटाळा आलाय बघ त्या परीस लवकर मरण आलं तर बरं होईल ग असं काय म्हणतीस माझ्या जीवाला घोर लागून राहिलाय साहेबांना रोज खुनाच्या धमकीची पथुरी ग तू तर रडायला लागलीस अग रडू नग काय करू गांधी बाबा उपास सुरू केल्यापासन रात दिस एकच विचार येतोय ग मनात अग वेडे भीमराव भाऊजीन माग एवढी जनता हाय त्यांचा खूण कोण करेन मग अशी मग मला झोपत सपान पडलं सपनात चार माणसांनी साहेबांना धरलं होतं ते साहेबांना लात्या मारत होतं साहेब वरडत होत ग वरडत होत रमा अग सपान म्हणजे आपल्या मनाचा खेळ जे येतं मना, मना त्याचं सपान पडतं गोष्ट सांगू तुला कंची हे आपलं मन लय वंगाळ बघ जो इच्छा आपल्या वैरी बी करणार नाही तो इच्छा आपल्या मनात येत राहतो आणि आपल्या जीवाला सतावतो तू माझ ऐकशील काय या इच्छाराच्या जाल्याला मनातून काढून टाक मोकल्यापणी जग माणसाला जन्म एकदाच मिळतो की नाही मग या जन्मात हसाव खेळावं का सारखं इच्छा न दुःख करत बसावं ते खरं हाय पण नाही हर मंजिरा मा तू दुख ओढून घेतेस आहे मला तुला काय बी कळत नाही तू तर लई सुखात असायला पाहिजे एवढा राजासारखा सारखा घो मिळालाय तुला ज्याला जगात एवढा मान आहे ज्याला सारा समाज हाताच्या फोडावानी जपतो त्याला कोण मारील ग ते खरं हाय ग पर्याय येड्या जीवाला कोणी सांगावं बघ ना अजून घरला पत्ता हाय का त्यांचा जीव टांगणीला लागलाय सारखा आज ना, आज ना मी त्यांची गंमतच करणार आहे काय गंमत करणार हायस मी त्यांच्याशी बोलणारच नाही बघू किती वेळ बोलत नाही ते बघतच राहा म्या बोलणारच नाही म्हणजे नाही रमा ए रमा वहिनी वहिनी जरा हा गुच्छा आतमध्ये नेऊन ठेवा आले आले रमा हे रमा रमा रामू हे रामू, रमा कमाल है का कमालच झाले वहिनी जरा बाहेर येतेस का ग काय झालं रमाला झालंय काय बोलत का नाहीये ती मी काय सांगू आता तुम्हीच विचारा तिला बर बर हम्म रमा, रमा अग काय झालं रडायला काय झालं बोलशील की नाही तुमचार अग असं कसं विसरेन मला घरदार आहे तुझ्यासारखी एक समंजस आणि शहाणी बायको आहे हे मी लक्षातच ठेवतो नेहमी राहू द्या राहू द्या घराबाहेर गेला की समजा विसरता कबूल मी सारखा घराबाहेर असतो काय हे नाही मी धडपड करतोय ना ते आपल्या समाजासाठी हे वाईट आहे का सांग मी म्हटलं हे वाईट आहे आपला नवरा घरी असावा असं कोणच्या बायकोला वाटत नाही हे <laughs> अगदी बरोबर आहे मला एक सांगाल काय मला सांगा तुम्ही शाळा किती शिकलात बापरे ए बाई तुला म्हणायचंय काय मला एवढंच म्हणायचं हाय तुमच्या कंच्या पुस्तकात असं लिहिलं हाय की बायका पोराकडे बघायचं नाही सारखं पुस्तक वाचत लिवत बसायचं सारख्या सभा मीटिंग करत राहायच्या हा अगं अगं हो, हो। तू तर प्रोफेसर सारखीच बोलायला लागलीस पण खरं सांगू राम आयुष्यभर तुझ्याकडे दुर्लक्ष झालं हे खरंय मला प्रपंचात कधी लक्षच घालता आलं नाही आतापर्यंत तूच सगळं करत आलीस मी नेहमीच असा बाहेर माफ करा तुझा मी अपराधी मला तसं नव्हतं म्हणायचं वाईट वाटलं ना तुम्हाने माझ चुकलं म्या म्या पाया पडते अरे असं असं होतं बोलायला मी रमा असं काय करतेस तू काय बघा काय ही पतूरा खुनाच्या धमकीची पत्र आहेत टपाल म्हणाला टपाल काय म्हणाला तुमच्या नवऱ्याच्या जीवाला धोका आहे काय सांभाळा तुमच <laughs> काळजी न जीव कसा तडफडतोय व ते कस सांगू तुम असली रात रात भर झोप येत नाही सारखी जीवाची उला घालवत होती हो रमा बर थांब मी तुला किती वेळा सांगितले अशी काळजी करत जाऊ नकोस म्हणून अगं होऊन होऊन असं काय होणार आहे मारतील मारू देत समाजा ना समाजासाठी मरण आलं तर माझं आयुष्य सार्थक तरी लागेल नका 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 असं काहीच पडणार बोलू नका अब माझ्यासाठी नाही पण आपल्या समाजासाठी तुम्हाला लिहि जगायला पाहिजे जगतो पण तुझ्या डोळ्यातलं पाणी आधी बरं <laughs> तुम्हाला एक विचारू विचार ना तुमचं आणि गांधीबाबाचं भांडण कशावर हाय आहे मी काय म्हणले बोल बोल ये बघा गांधी बाबा गोर गरीबांसाठी काम करत्यात हो त्यात तुम्ही भी गरीबांसाठी झटत्यात मग तरी भी तुमचं वाद कशा पाहिजे वा? <laughs> अगं रामू तुला नाही कळायचं ते जाऊ दे सर मला अडाणीला काय कळत hmm. पण मला एकच म्हणायचंय काय तुम्ही आणि गांधी भांडण तंटा करायचा नाही एकमेकांना समजून घ्यायचं बर आपल्याला काय करायची लोकांची दुश्मनी रमा अगं तुला अडाणी तरी कस म्हणावं ग कधी कधी तू विद्वान पंडितासारखं बोलू लागतेस राव द्या राव द्या अजून एक ऐकाल माझ तुझच ऐकतोय ना रामू मी तुमच्याकडे काय मागितलंय का हो नाही मग माझ एक ऐका का रमा काय विचारायचं विचार बर मी तुमच्याकडे काय मागितलं तर वय म्हणाल अगं पण काय मागणार तू <laughs> आपण दोघांनी जायचं जायचं हा कुठं पंढरीला इटोबाच्या दर्शनाला रामू फिरून फिरून तू परत आलीस बघ तिथंच रमा हे तुझं काहीतरीच बरं का अगं त्या तुझ्या विठोबाचा आणि माझा छत्तीसचा आकडा या जन्मात त्याची आणि माझी दोस्ती होणं शक्यच नाही अगं तो देव आपल्याला त्याच्या मंदिरात येऊ देत नाही आपल्याला बंदी घालतो तो देव आपण आपला कसा म्हणायचं रमा तुला खरं सांगतो ते रमा ऐक माझं तू असं डोळ्यात पाणी आणू नकोस तुझ्या डोळ्यातलं पाणी पाहिलं ना म्हणजे मला अपराधास वाटतं बघ तू समजून घे मी काय म्हणतोय ते तू ऐकतेस ना रमा मैं। हे बघ रमा पंढरीचा विठोबा नको आपल्याला आपण एक नवं तीर्थस्थान उभं करू हं? जे सर्व जाती धर्माच्या माणसांना खुलं असेल रमा ऐक बघ परत तुझ्या डोळ्यात गंगा यमुना उभे राहिला ना रमा हा खोळेपणा सोडून दे ग आता दादरला आपलं राजगृह तयार झालंय ना ज्या घराच्या शोधात होतो ते घर आपल्यासाठी तयार झालंय आता हे तुझे उपास तापास देवधर्म काळजी चिंता सारं सारं बंद करायचं आणि राजगृहामध्ये राणीसारखं राहायचं <laughs> अगं आजची तुला एक गंमत सांगतो थांबलात का सांगा ना आता रस्त्यामध्ये येताना एक लग्नाची वरात मी पाहिली मुलगी होती ना ती तू लग्नात होतीस अगदी तशी दिसत होती आपलं लग्न आठवत का ना भायकाळच्या बाजारात होत न <laughs> बरोबर तोच तो लग्न सोहळा आजही डोळ्यासमोर उभा राहतो तू अगदी चिमुरडी नऊ वर्षांची <laughs> मी तेव्हा मॅट्रिक झालो होतो असेल अठरा सोळा वर्षांचा भायखाळ्याच्या मच्छी मार्केटमध्ये आपल्या लग्नाचं वराड जमलेलं पायाखाली गटारातून घाण पाणी वाहत होतं सकाळीच बाजारात कोळणी येण्यापूर्वी लग्न लावून आपलं वराड घरी निघालेलं ताशा ताम तडाम ताड तडाम वाजत राहिला आणि काळ्या भोर डोळ्यांची चिमुळी रमा गालातल्या गालात हसत गालात राहते आता ही रमा गोड असली बघ <laughs> ही वृत्तपत्र बघा आता तरी अस्पृश्य वर्गाचे स्वतंत्र मतदारसंघ रद्द करण्याविषयी ब्रिटिश पंतप्रधानांना तार करा नाही 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 ते शक्य नाही असं काय करता आंबेडकर माझे सर्व मुद्दे मान्य झाल्याशिवाय स्वतंत्र मतदारसंघाचा त्याग करायला मी तयार नाही असं गांधीजींना आपण स्पष्ट सांगा आंबेडकर अजूनही तुम्ही विचार करा तुम्हाला वाटत असेल सर्व अस्पृश्य वर्ग तुमच्या मुठीत आहे तर हा केवळ तुमचा भ्रम आहे गांधीजींचे प्राण संकटात आहेत आज साऱ्या देशाचं लक्ष तुमच्याकडे विचार करा शेवटी तुम्ही झाला आहात गांधी उपोषण या नाटकातले खलनायक आजच्या वर्तमानपत्रातल्या या हेडलाईन्स वाचा आंबेडकर सैतान आहे आंबेडकर ब्रिटिशांचा हस्तक आहे आंबेडकर देशद्रोही आहे या नाटकाचं खलनायक व्हावं लागलं तरी मला परवा नाही मी वर्तमानपत्रांना घाबरत नाही मला जिवंत जाळा फासावर लटकवा मी कशालाही घाबरत नाही काहीही झालं तरी माझ्या अस्पृश्य वर्गाचे हक्क मी सोडणार नाही तुमच्या या विचारांचा हा अतिरेक आहे कसले घेऊन बसलात अस्पृश्यांचे हक्क काय समजा गांधींचे प्राण गेले तर या देशात भडका उडेल अस्पृश्यांच्या hmm. घराघरात उसळतील मग कुठे राहतील तुमचे अस्पृश्य कुठे राहतील त्यांचे हक्क हम्म hmm. खर तर हा अन्याय आहे आमच्यावर गांधी एकीकडे म्हणतात अस्पृश्यता निवारण हा माझा आयुष्यातला महत्वाचा आणि जिव्हाळ्याचा प्रश्न आहे तर दुसरीकडे त्याच अस्पृश्यांना मिळालेले हक्क आणि सवलती ते काढून घेऊ इच्छितात हा दुटप्पीपणा आहे ख्रिश्चन मुसलमान शीख यांना स्वतंत्र मतदारसंघ द्यायला गांधीजींचा विरोध नाही मग अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ द्यायला विरोध का गांधीजींचा अस्पृश्यांच्या हिताविरुद्ध प्राणांतिक उपोषण म्हणजे गांधीजींच्या तत्व प्रणालीची फार मोठी शोकांतिका आहे शोकांतिका खरं म्हणजे आंबेडकर आज तुमचीच मोठी शोकांतिका आहे काय अरे हा देवदास आलाय ये, ये देवदास माझ्या वडिलांचा आता भरोसा नाही जास्त वेळ नका घालवू डॉक्टर साहेब देवदास देवदास रडू नकोस असा काही होणार नाही त्यांना साहेब आता करारावर सही करा माझ्या वडिलांचे प्राण वाचवा गांधींचा मुलगा हा देवदास हो त्याच्या वडिलांचे प्राण वाचावेत म्हणून तो तुमच्याकडे भीक मागतोय त्याच्या डोळ्यातले अश्रू माझ्या अस्पृश्यांचे अश्रू <laughs> दुसरीकडे आहेत साऱ्या देशाचे अश्रू आंबेडकर तुम्ही साऱ्या देशाच्या संतापाचे धनी होऊ नका क्रोध हा राक्षसाहून भयंकर असतो जर गांधींचे प्राण गेले तर हा भेसूर भयानक क्रोध जागोजागी प्रकट होईल याचा विचार करा डॉक्टर डॉक्टर मी तुमचे पाय धरतो देवदास माझ्या वडिलांना प्राण द्या अरे असं काय करतोच देवदास मुलाची माया मला समजते चला लवकर चला देवदास तू पुढे चल आलो आम्ही आंबेडकर माझा ऐकाल बोला बोला गांधीजींनी तुमचे बरेच मुद्दे मान्य केले आहेत तुम्ही आता मध्यम मार्ग स्वीकारा आणि गांधींचे प्राण वाचवा तुमच्या म्हणण्याप्रमाणे सर्वच नाही पण बरेचसे हक्क अस्पृश्यांना मिळणार आहेत तसा हा गुंता आता फार बसला तसा अवघडच आहे एकीकडे गांधीजींच्या प्राणांचं दायित्व तर दुसरीकडे तुमच्या अस्पृश्यांचे हक्क मला वाटतं आपण गांधीजींनाच भेटावं हा पेच तेच सोडवू शकतील ठीक आहे भेटूया आपण गांधींना चला चला या या डॉक्टर या या गांधी तुमच्या उपोषणानं आमच्यावर फार मोठा अन्याय केला आहे <laughs> मी तुम्हाला अन्यायकारक दिसावा हे माझं दुर्दैवच म्हणावं लागेल माझ्याविषयी अविश्वास वाटावा हे स्वाभाविकच आहे कारण ज्यांनी तुमच्यावरती हजारो वर्ष अन्याय अत्याचार केले त्यांचा मी प्रतिनिधी आहे सरकारनं दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघ दिले आहेत त्याला तुमचा विरोध का या संदर्भात माझी भूमिका स्पष्ट आहे तुमची ही भूमिका तुम्हाला बरोबर वाटते का अर्थात स्पृश्य आणि अस्पृश्य समाजात अधिकच दुरावा आहे Hmm. विभक्त मतदारसंघामुळे त्यात आणखीन भर पडेल अस्पृश्य हे हिंदू धर्मीय आहेत त्यांना मी हिंदू धर्मापासून वेगळं करून देशाचे तुकडे कसे पाडू hmm. शेख ख्रिश्चन मुसलमान यांनाही स्वतंत्र मतदारसंघ दिलेच की त्यांच्यामुळे नाही झाले देशाचे तुकडे hmm. पण अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ दिल्यामुळे देशाचे तुकडे पडतील पण गांधी तुम्ही असा विचार का करताय मला वाटतं डॉक्टर आपल्या पहिल्याच आप भेटीत मी हे सांगितलं होतं हो अस्पृश्यता निवारण हा माझ्या आयुष्यातला जिव्हाळ्याचा प्रश्न आहे मग आता ही भूमिका घेतलेली अस्पृश्यांच्या जिव्हाळ्याची आहे का सांगा ना अर्थातच ती कशी काय हे बघा विभक्त मतदारसंघामुळे अस्पृश्यता निवारण चळवळीची पिछेहाट होईल विभक्त मतदारसंघ हा हा सामाजिक एकात्मतेच्या मार्गातला अडसर आहे अडसर और सवर्ण हिंदूंचं हृदय परिवर्तन होऊ शकेल यावर माझा विश्वास आहे वा आतापर्यंत सवर्णांच्या मनात मतात काही बदल झालाय का तुमचं म्हणणं मला समजतं डॉक्टर इथल्या संस्कृतीनं मानवतेशी द्रोह केलेला आहे हे मला मान्य आहे अस्पृश्यता हा हिंदू धर्मावरील कलंक आहे आणि हा कलंक पुसून टाकण्यासाठी प्रयत्न व्हायला हवा तो कलंक पुसण्यासाठी किती काळ वाट पाहायची गांधी तुमच्या म्हणण्याला माझी सहानुभूती आहे पण पण मी आता काय करू शकतो मनात आणलं तर तुम्हीच बरंच काही करू शकता तुमचे शब्द आठवतात तुम्हाला माझ्या जगण्याचा तुम्हालाही उपयोग आहे चांगलेच आठवतात मी ते कसं विसरेन दलितांसाठी तुम्ही जर भरीव कार्य केलं तर तुमचा आम्ही गौरव करू तुम्हाला आम्ही आमचे नेते मानू गांधी ठीक आहे डॉक्टर माझा प्राण कसा वाचवता येईल हे तुम्हाला माहिती आहे हो जातीय निवाड्याप्रमाणे तुमच्या लोकांना मिळालेले अधिकार तुम्ही सोडायला तयार नाहीत याची खात्री आहे मला तुम्ही सुचवलेल्या पॅनल पद्धतीचा मी स्वीकार केलेला आहे ती पॅनल पद्धती तुमच्या सर्व राखीव जागांना लागू करावी हे माझं म्हणणं तुम्ही मान्य करावं तुम्ही जन्मानं अस्पृश्य आहात पण मी मनानं हिंदू समाजामध्ये होणारी फूट मला टाळायची होती आणि आणि त्यासाठीच हा आग्रह होता अहो आपण सगळेजण शेवटी एक आहोत अगदी बरोबर अगदी बरोबर आपण सर्व एक आहोत आईच्या लेकरासारखे म्हणून तर माझा हा अट्ट होता ठीक आहे मी तुमचं म्हणणं मान्य करतो डॉक्टर आता करारपत्रावर सही करा हो या करारपत्राला गांधीजींचा आशीर्वाद आहे करतो सही या धन्यवाद आंबेडकर देशात होणाऱ्या प्रचंड चक्रीवादळाला तुम्ही शांत केलं तुम्ही निष्ठावंत देशभक्त आहात याची नोंद तुम्ही नोंदवली आहे आपला हा देश तुम्हाला कधीही विसरणार नाही तुमचा गौरव मी कोणत्या शब्दात करू या पुणे कराराची आठवण म्हणून माझं हे पेन मी तुम्हाला देतो आणि तुमचं पेन मला द्या हे घ्या धन्यवाद धन्यवाद आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती